मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली आहे, त्यामुळे मनसेने पुन्हा हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्याची चर्चा रंगली आहे. सोबतच मनसे आणि भाजप याच मुद्द्यावर येता एकत्र येणार की काय अशी शक्यता सुद्धा वर्तवली जाते. पाहूयात राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचा अर्थ काय. मनसेच्या इंजिनला भाजपचं कमळ लागणार. मनपा निवडणुकीच्या तोंडावर युतीचे संकेत. गेल्या कित्येक दशकापासून भारतातील प्रत्येक निवडणूक इतर मुद्द्यांसह अयोध्या राम मंदिराच्या मुद्द्याभोवतीच फिरताना दिसते. त्यातच आता महाराष्ट्रातही मुंबईसह अनेक महापालिकांच्या निवडणुका येऊ घातल्या. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्याचा दौरा करण्याची घोषणा केली आहे. आणि 1 ते 9 मार्च या दरम्यान साहेब स्वतः त्यांचे सहकारी त्यांना याच्या संधी सगळे शिवाप्रभूंचं दर्शन घेण्यासाठी तिथे असणारी हनुमानगडी असो तिथे असलेला प्रतिकृती असो त्या ठिकाणी अयोध्येला 1 ते 9 मार्च याची मधली एखादी तारीख निश्चित साहेब करतील आणि त्यावेळेला स्वतः साहेब अयोध्येला दर्शनासाठी जाणार आहे. त्यामुळे याआधी मनसेच्या झेंड्याला हिंदुत्वाचा रंग देणाऱ्या राज ठाकरेंनी निवडणुकीसाठी पुन्हा एकदा हिंदुत्वाचाच मार्ग स्वीकारल्याच्या चर्चांना उधाण आलंय. त्यासोबतच मनसे आता भाजपशी हातमिळवणी करण्याबाबतचे आखाडे राजकीय विश्लेषक मांडत आहेत. कारण काही दिवसापूर्वीच भाजप नेते प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर सूचक वक्तव्यही केली होती. भारतीय जनता पार्टीने निश्चय केला आहे की भाजपाचा झेंडा हा महापालिकेवर फडकणार. शिवसेनेच्या जी सत्ता परंपरागत आहे ती आम्ही काढून घेणार. त्याच्यासाठी जे योग्य आमच्याबरोबर लोक येतील त्यांना बरोबर घेऊन आम्ही जाणार. शिवसेनेनं भाजपशी फरकत घेत सत्तेचा सोपान चढलाय, त्यामुळे जास्त जागा मिळूनही सत्तेबाहेर राहावं लागलेला भाजप शांत कसा बसणार. आणि इकडे मनसेलाही राजकीय मित्राची गरज आहेच, त्यामुळे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नात्याने मनसेच्या इंजिनाला भाजपचं कमळ लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई.